आणि आता बातमी सविस्तरपणे. शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. ऑनलाईन डिजिटल पद्धतीनं प्राथमिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण आणि तुलनेनं दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागानेही तयारी दर्शवली होती. शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण आणि तुलनेनं दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह शिक्षण विभागाचे सचिव आणि इतर अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 3 दिवसापूर्वी शालेय शिक्षण विभागानं जुलै महिन्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठीचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. शालेय शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयानुसार 9वी, 10वी आणि 12वीची प्रत्यक्ष शाळा आणि त्यांचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरू केले जाणार आहेत. 6वी ते 8वीचे वर्ग हे ऑगस्टपासून भरवले जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा होती. अखेर आजच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.